इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा मराठी गपशपला आणि प्रेस करा या बेलला, ज्यामुळे तुम्ही नवीन व्हिडिओ लगेच बघू शकाल. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी जिल्हा विभाजनाचे विषय हे समोर आलेले होते, ज्यामध्ये काहींनी निवेदन दिले आहेत तर काही लोकांची मागणी आहे की हे जिल्हे वेगळे व्हावेत. त्याच काही मागण्या ह्या खूप जुन्या आहेत, पण जिल्हे वेगळे होणे इतके सोपे आहे का? तो उत्तर आहे नाही. तर बघूया नेमके कोणते कोणते जिल्हे आहे ज्यामध्ये दुसरे जिल्हे तयार होण्याची मागणी होत असते. जाऊया नाशिक जिल्ह्यात. नाशिक जिल्ह्यातून कळवण व मालेगाव असे जिल्हे व्हावे अशी मागणी आहे. तर जळगावमधून भुसावळ हा जिल्हा व्हावा. विदर्भात जाऊया. बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव, तर यवतमाळ जिल्ह्यातून पुसद नवीन जिल्हे तयार व्हावेत. तसेच अमरावती जिल्ह्यातून अचलपूर, भंडारा जिल्ह्यातून साकोली, तर चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर हे नवीन जिल्हे तयार व्हावेत अशी मागणी आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी हा नवीन जिल्हा तयार व्हावा अशी देखील मागणी समोर येत आहे. काही वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातून पालघर हा नवीन जिल्हा तयार झाला व त्यातच आता ठाणे जिल्ह्यातून मीरा भाईंदर व कल्याण हे दोन अतिरिक्त जिल्हे व्हावे अशी देखील मागणी उठत आहे. तसेच मराठवाड्यात देखील काही जिल्हे आहे, ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हा जिल्हा व्हावा, तर नांदेडमधील किनवट, तर लातूर जिल्ह्यातून उदगीर हा जिल्हा नवीन व्हावा अशी मागणी आहे. तसेच सातारा जिल्ह्यातून माणदेश, रायगड जिल्ह्यातून महाड हे नवीन जिल्हे व्हावे अशी देखील मागणी आहे. तर नगर जिल्ह्यातील शिर्डी, संगमनेर व श्रीरामपूर यापैकी कोणताही एक नवीन जिल्हा तयार व्हावा अशी मागणी आहे. जरा माणसांना असे वाटू शकते की हे इतकेसे अवघड नाही, पण प्रशासकीय दृष्ट्या ही किचकट प्रक्रिया आहे, तसेच त्या खर्चिक देखील आहे. कारण नवीन जिल्हा झाल्यामुळे हा प्रशासकीय खर्च वाढतो, कारण प्रत्येक जिल्ह्यात जसे कार्यालय असतात तसे नवीन जिल्ह्यात देखील कार्यालय उदयास येतात. यामध्ये मग नवीन पदभरती आली, नवीन खर्च आला आणि पदभरती केल्यामुळे शासनाचा पगारावरचा खर्च अजून वाढतो. त्यामुळे बरेचसे राजकीय नेते हे फक्त निवडणुकीपुरताच हे विषय उठवतात, मात्र खरी अंमलबजावणी कुणीही करू शकत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.